नमस्कार, आज आपण ह्या रग पासून गोधडी कशी शिवायची ते पाहूया। मी एक रग घेतलेला आहे, एका बाजूला बेडशीट लावणार आहे। माझ्या आजीची एक साडी आहे कॉटनची नऊवारी, त्याचं आपण एका बाजूला गोधडीला कापड लावणार आहोत। थंडीमध्ये उबदार अशी गोधडी आपल्याला पांघरायला मिळते। आपल्या मुलांनाही आपल्या आजीची गोधडी पांघरून घ्यायला खूप आवडेल। पहिल्यांदा आपण ह्या ज्या रगचे काट असतात हे खूप जाड असतात, ते कट करून घेऊया। अशा पद्धतीने चारही बाजूचे रग आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर गोधडी शिवायला सुरू करू। हे असे जाड काट असतात, ते काढून घ्या। माझ्याकडे असे दोन पातळ रग होते, त्या दोन्ही रगाचे मी असे काट काढून घेतलेले आहे। हे बघा, हे असे पूर्ण जाड होते, ते काट काढून घेतले आहे, त्याच्यामुळे आपल्याला बोट लावायला सोपे जाईल। आता हे एकावर एक दोन रग अंथरूया। ह्या दोन्हीचे काट काढून मी हे दोन्ही एकावर एक अंथरलेलं आहे। त्याच्यावर माझ्याकडे हे बेडशीट आहे, ते एक घालते। आपण जेवढे जास्त घालू लेयर त्याचं पुरण, तर ते गुबगुबीत होतं आणि गरम होतं, तर मी हे अंथरून घेते। ही माझी वरची बाजू असणार आहे। चादराचं बेडशीट कट केलेलं आहे। आता हे तीन लेयर झालेलं आहे, ह्याला मी पिना मारून घेतलंय आणि आता हे चारही बाजूने गोधडी ही शिलाई मशीनवर शिवून घेते। मी हे बेडशीट चारही बाजूला टिप मारून घेतलं आहे असे। आता मागच्या बाजूसाठी आपण कॉटनची गुलाबी साडी दोन लेअर करून जोडून घेऊया आणि त्याला पण चारी बाजूने टिप मारून घेऊया। त्याआधी आपण साडीचे हे काट आहे ते काढून घेऊया। मी साडीला साडी जोडून घेतला आहे आणि इथे तोड घेतला आहे, कारण मला दोन लेअर करायचं होतं आणि ते पुरत नव्हतं कापड। मला असे जोडून घेतलं आहे मध्ये आणि त्याला प्रेस टिप मारलं आहे। आता माझ्याकडे एक दोन तीन चार पाच अशा पाच लेअरचं गोधडी तयार होतीये। तर ह्याला पण मी मगासारखं चारही बाजूला टिप मारून घेते आणि असे मध्ये उभ्या आणि आडव्या टिपा मारून घेते आणि त्या अशा आडव्या आणि उभ्या टिपा मारून झालेल्या आहेत। आता आपण त्याला बोट लावूया। माझ्याकडे हे साडीचं काट होतं, तुम्हाला हवं असेल तर साडीचं काट लावू शकता किंवा दुसरं ब्लाऊज पीस असेल तुमच्याकडे, किंवा ह्या साडीमधलं उरलेलं काहीतरी थोडं कापड असेल तर त्याचंही तुम्ही बोट लावू शकता। चार इंचाची पट्टी घेतलेली आहे किंवा आपले चार बोट असं तरी माप धरला तरी चालेल। तुम्ही प्रथम हे सगळं असं ठेवून पूर्ण टोकापर्यंत टिप मारून घ्या। इथं मी एक बोटाचं अंतर ठेवून टिप मारली आहे। आता हे आपण उलट्या बाजूला दुमड घालायचे। मी आता उलट केलं आहे, उलट केल्यानंतर हे असं दिसेल। आता आपल्याला इथं हे पूर्ण झाकायचं आहे। इथं टीप आहे माझी, तर माझे कापड मोठं असल्यामुळं माझा गोट मोठा होत आहे। तुम्हाला जर बारीक गोट पाहिजे असेल तर तुम्ही बारीकही गोट घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोट कमी जास्त करू शकता। अशा पद्धतीने टोकापर्यंत टीप मारून घ्यायचे। ही एक बाजूची गोट झाली, अशीच उरलेल्या तिन्ही बाजूला गोट तयार करून घ्या। मी हे गोट लावलेलं आहे, गोट लावल्यावर हे असे दिसेल, किती सुंदर असे गोट झालेलं आहे पहा। जेव्हा आपण कोपऱ्याला गोट लावतो तेव्हा थोडंसं कापड एक्स्ट्रा घेऊन ते असे दुमडायचे, दुमडून घेतलं की असा कोपरा छान दिसतो। आता मी ह्याची उलटी बाजू दाखवते। आपल्याला हवे तर दोन्ही बाजूला एकच कलरची साडी वापरू शकता किंवा एका बाजूला एक साडी एका बाजूला दुसरी साडी असंही वापरू शकता। तर काही जण विचारतात की किती लेयर असावं साडीमध्ये। एक सोलापुरी चादर किंवा एक सहा साडीचे लेयर असे जरी घेतला तरी तुम्ही चालेल। तुमचा जो शिलाई मशीनचा गड्डा असतो जो उचलू शकता तिथं तेवढं ते कापड बसू शकतं। कारण आपण जेव्हा खालीवर करतो किंवा ओढतो टीप मारताना तेव्हा ते घासलं जाऊ नये फाटू नये ह्यासाठी आपण खूप जाड घेऊ शकत नाही। असं सुंदर गोधडी तयार झाली आहे। तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।